Hello everybody. I welcome you all for today's session. आजचा हा जो आपला सेशन आहे या सेशन मध्ये आपण लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर हे कंटिन्यू करणार आहोत. मागच्या लेक्चर मध्ये रूट वॉटर अब्सॉर्प्शन कशा पद्धतीने करतात ते आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर रूट मध्ये झालेपर्यंत वॉटरचे मुवमेंट कशी होते आपण ते बघितलं होतं. ज्यासाठी आपण दोन पाथवे बघितले होते, सिम्प्लास्ट आणि अपोप्लास्ट असे दोन पाथवे बघितले होते. ठीक आहे, सिम्प्लास्ट जे सेल टू सेल जातो अप टू दी झायलेम, परंतु अपोप्लास्ट कसं आहे तर अपोप्लास्ट फ्रॉम द स्पेस ऑफ द सेल्स किंवा इंटर टिश्यू किंवा इंटर सेल्युलर स्पेसेस त्यामधून जातो, परंतु कॅस्पेरियन स्ट्रिप नंतर ती जी मुवमेंट आहे दोघांची सेम होते म्हणजे सिम्प्लास्ट पाथवे होतो. ठीक आहे, तर या पद्धतीने झायलेम पर्यंत तुमचं पाणी पोहोचलेलं आहे. आता रूटच्या झायलेम पासून पाण्याला वरपर्यंत न्यायचंय म्हणजे अप टू द लीफ न्यायचंय. मग त्यासाठी जी पुढची प्रोसेस आहे दॅट इज वॉटर मुवमेंट अप ए प्लांट. प्लांट मध्ये वॉटर मुवमेंट अप कशी होते, मग प्लांट मध्ये वॉटर मुवमेंट वरच्या साईडला करण्यासाठी तीन फॅक्टर्स महत्वाचे आहेत ध्यानात ठेवा. एक आहे तुमचं रूट प्रेशर, दुसरा आहे कोहेजन अँड टेन्शन, आणि तिसरा आहे ट्रान्सपिरेशन. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट एक एक समजून घ्या. रूट प्रेशर नॉट गुड फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट, परंतु तुमचा जो वॉटर कॉलम आहे तो मेंटेन ठेवण्याचं काम करेल. कोहेजन टेन्शन वॉटर कॉलम तयार करेल. कोहेजन टेन्शन काय करेल, वॉटर कॉलम तयार करेल. आणि ट्रान्सपिरेशन एक प्रकारे पुल निर्माण करेल, पुल ओढण्याचं काम करेल. ठीक आहे, म्हणजे रूट प्रेशर खालून प्रेशर देतोय आणि ट्रान्सपिरेशन वरून ओढण्याचं काम करतो. एक प्रकारे रूट प्रेशर पुश मेकॅनिझम आहे आणि ट्रान्सपिरेशन पुलिंग मेकॅनिझम आहे. ध्यानात ठेवा, रूट प्रेशर कसं आहे, दॅट इज इट इज अन पुशिंग मेकॅनिझम. ठीक आहे, आणि ट्रान्सपिरेशन कसं आहे, इट इज ए पुलिंग मेकॅनिझम. एवढंच ध्यानात ठेवा, काम पूर्ण झालं म्हणजे समजण्यासाठी काहीच प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे, समजते तुम्हाला. आता रूट प्रेशर काय आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय द रूट्स, द पॉझिटिव्ह प्रेशर एक्झर्टेड बाय रूट कॉल्ड एज द रूट प्रेशर. सिम्पली तुम्ही इथे पहा, मग रूट प्रेशर काय आहे. सी, इथे त्यांनी सुरुवातीला सांगितलं वॉटर मूव अप स्ट्रीम, अप ए स्ट्रीम अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, सो इट नीड्स द एनर्जी, त्याला एनर्जीची गरज आहे. ठीक आहे, आणि हे तीन फॅक्टर, मग त्यामध्ये पहिलं रूट प्रेशर. अँड आयर्न फ्रॉम द सॉइल आर ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्टेड इन टू द वस्क्युलर टिश्यू ऑफ द रूट्स, वॉटर फॉलोज इट्स पोटेन्शियल ग्रेडियंट अँड इन्क्रीज द प्रेशर इन साइड द झायलेम. पहा, रूट कडून झायलेम मध्ये पाण्याच्या ग्रेडियंट थ्रू जो प्रेशर तयार केला जातो दॅट्स द पॉझिटिव्ह प्रेशर, अँड दिस पॉझिटिव्ह प्रेशर इज कॉल्ड ऍज अ रूट प्रेशर. ठीक आहे, समजतंय तुम्हाला. ध्यानात ठेवण्यासाठी एवढं जरी ध्यानात ठेवलं तुम्ही की रूट प्रेशर इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय द रूट, मग या रूट वरून काय केलं जाईल, प्रेशर एक्झर्ट केला जाईल स्पेसिफिक डिस्टन्स पर्यंत. स्पेसिफिक म्हणजे इथपर्यंत घेतलं तरी चालेल, इथपर्यंत सो काय करेल, वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करेल. पण तुम्हाला लॉंग डिस्टन्स जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल, जर तुम्हाला लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट जर करायचं असेल तर लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट साठी रूट प्रेशर सफिशियंट नाही. समजतंय, हे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे, मग इट हेल्प टू पुश अप वॉटर टू स्मॉल हाईट इन द स्टेम. मी जसं तुम्हाला इथे दाखवलं, इट हेल्प टू पुश अप वॉटर टू स्मॉल हाइट्स इन दी स्टेम. क्लिअर, इथपर्यंत तुम्हाला रूट प्रेशर पूर्णपणे क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे, आता एक्सपेरिमेंट आहे टू प्रूव्ह एक्झिस्टन्स ऑफ रूट प्रेशर. काय एक्सपेरिमेंट आहे, खूप जास्त डिफिकल्ट एक्सपेरिमेंट नाहीये, हे सिम्पल एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही घरी पण पाहू शकता. यू कॅन सी दिस एक्सपेरिमेंट ऍट होम. ठीक आहे, काय आहे एक्सपेरिमेंट, तुम्ही पहा. दिवसा म्हणजे सकाळी सकाळी मॉर्निंगच्या पिरियड मध्ये तुम्हाला गवतावरती किंवा काही छोट्याशा प्लांटच्या लिव्ज वरती तुम्हाला पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतात. पा, इथं तुम्हाला फिगर मध्ये दिसत आहेत, या इमेजेस मध्ये दिसत आहेत तुम्हाला वॉटरचे छोटे छोटे ड्रॉपलेट्स दिसतील. काय आहे, दिस शोज यू रूट प्रेशर. हे काय करतं, तुम्हाला रूट प्रेशर दाखवतो. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे वॉटर ड्रॉपलेट, ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये जेव्हा पाणी बाहेर पडतं त्या ओपनिंग्स मधून, मग प्लांटच्या ओपनिंग्स मधून वीक स्टेमचे प्लांट असतील, वीक स्टेमचे प्लांट असेल तर त्याच्या लेंटिसेल मधून काय होईल, हे वॉटरचे ड्रॉपलेट बाहेर पडतील.
ठीक आहे, लीफ मधून वॉटरचे ड्रॉपलेट बाहेर पडतील. जेव्हा ड्रॉपलेट फॉर्म मध्ये वॉटर बाहेर पडत असेल किंवा पाणी बाहेर पडत असेल तर सिंपली वी कॉल्ड इट गटेशन. याला आपण काय म्हणतो? गटेशन. आणि गटेशनच्या फॉर्म मध्ये यू कॅन आयडेंटिफाय द रूट प्रेशर. का हे पाणी तिथपर्यंत पोहोचलं? पाणी तर रूट मधून घेतलं जात आहे, सॉइल मधून घेतलं जात आहे, पण दिसते तुम्हाला लीफ वरती. इट शोज दॅट, हे तुम्हाला दाखवतंय, इट शोज दॅट दॅट इज गटेशन. इट शोज रूट प्रेशर मुळे पाणी तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. काय काय दाखवतंय हे? रूट प्रेशर मुळे काय झालंय? पाणी हा तिथपर्यंत पोहोचलाय. दिस इज वी कॉल्ड द गटेशन. ठीक आहे, पुढे चला. मग रूट प्रेशर काय करतो? रूट प्रेशर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं हे समजून घेणं गरजेचं आहे की रूट प्रेशर कॅन ओनली प्रोव्हाइड अ मॉडेस्ट पुश इन द वॉटर ट्रान्सपोर्ट. फक्त मॉडेस्ट पुश. इट हॅज नो मेजर रोल इन वॉटर मुव्हमेंट अप टॉल ट्रीज. पूर्ण इथपर्यंत घेऊन जाणार नाही, इथपर्यंत आणेल, इथपर्यंत मेंटेन करेल, पकडून ठेवेल, खाली येऊ देणार नाही, रिटर्न येऊ देणार नाही, एवढं समजा. मग ग्रेटेस्ट रोल ऑफ रूट प्रेशर इज टू री एस्टॅब्लिश द कंटिन्युअस चेन ऑफ वॉटर मॉलिक्युल इन द झायलेम विच ऑफन ब्रेकअप अंडर टेन्शन क्रिएटेड बाय ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन जो टेन्शन क्रिएट करेल तो ब्रेकअप करेल आणि वरती पाणी ओढून घेईल. म्हणून ट्रान्सपिरेशन सर्व ऍज पुलिंग मेकॅनिझम. इथं दिले इन मोस्ट मेजॉरिटी इन मोस्ट प्लांट मेजॉरिटी ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट ऑकर्स बाय द ट्रान्सपिरेशन पुल. समजतंय? चला मी तिन्ही गोष्टी तुम्हाला एका ब्लँक साईड स्लाइड मध्ये घेऊन एक्सप्लेन करून दाखवतो. ठीक आहे, एवढं घेतलं म्हणजे जास्त आपल्याला एक्सेस पाण्याची गरज नाही. ठीक आहे, सीयर सीयर दिस इज युअर प्लांट स्टेम. हा तुमचा प्लांटचा स्टेम आहे, हे गेलेले रूट्स आहेत. ठीक आहे, आणि हे वरती आता तुमचे ब्रांचेस आहे समजा वाटेवर काय असेल ते. हा रूट प्रेशर जनरेट झाला, अब्सॉर्प्शन नंतर पाणी तुमच्या कुठपर्यंत आलं? झायलेम पर्यंत आलं. झायलेम थ्रू रूट प्रेशर मुळे पाणी कुठपर्यंत पोहोचला? इथपर्यंत पोहोचलाय. ठीक आहे, शॉर्ट डिस्टन्स पर्यंत. आता इथून पुढे वरती घेऊन जायचंय, इथून वरती घेऊन जायचंय, इथून वरती घेऊन जायला काय करावं लागेल? मग सी, आता समजा दिस इज युअर झायलेम. हे काय तुमचे झायलेम आहे. आता याला मी थोडं झूम करतो. सीयर हे झायलेमचे पार्ट आहेत. ठीक आहे, आता यामध्ये तुमचं पाणी कसं जातोय? पाणी कसं जातोय सीयर? एक तर तुमचं एच टू ओ आहे. दिस इज वॉटर, दिस इज वॉटर, दिस इज वॉटर. ठीक आहे, वॉटर कॉलम तयार होतोय. पहा, वॉटर वॉटर मॉलिक्युल मध्ये या ठिकाणी बॉन्डिंग आहे. एच टू ओ, एच टू ओ, एच टू ओ, बॉन्डिंग आहे वॉटर वॉटर मॉलिक्युल मध्ये. या बॉन्डिंग मुळे वॉटर पुश केलं जातं पुढे. ठीक आहे, पण याच्या अगेन्स्ट मध्ये, याच्या अगेन्स्ट मध्ये आणखीन एक बॉन्डिंग इथं भेटेल. सीयर हा झायलेमचा कॉलम आहे, हा झायलेमचा कॉलम आहे. हा वॉटर मॉलिक्युल या कॉलम बरोबर पण कनेक्ट आहे. सीयर या कॉलम बरोबर पण कनेक्टेड आहे. समजतंय? सीयर दिस इज कनेक्टेड विथ द कॉलम. आता दोन मॉलिक्युल मध्ये असलेलं कॉलम म्हणजे दोन मॉलिक्युल मध्ये असलेलं बॉन्डिंग, दिस इज कॉल्ड एज द कोहेजन. याला काय म्हणतो आपण? कोहेजन. ठीक आहे, दोन डिफरंट मॉलिक्युल्स मध्ये असलेलं म्हणजे इट इज अ झायलेम. हा काय तुमचं झायलेम आहे. आणि वॉटर मॉलिक्युल या दोघांमध्ये असलेलं हे बॉन्डिंग किंवा ही अटॅचमेंट त्याला आपण म्हणतो अडेजन. अडेजन, कोहेजन टेन्शन थिअरी काय सांगते? इट इज अ हायपोथेसिस, इट इज अ हायपोथेसिस. कोहेजन टेन्शन हायपोथेसिस काय सांगतं? की बाय कोहेजन अँड अडेजन, बाय कोहेजन अँड अडेजन दी वॉटर विल बी लिफ्ट अपवर्ड डिरेक्शन. वॉटरला अपवर्ड डिरेक्शन मध्ये लिफ्ट केलं जातं. विच फॉर्म दी वॉटर कॉलम. तो काय करतो? एक प्रकारे वॉटर पाण्याचं, विच फॉर्म दी वॉटर कॉलम. तो काय करतं? पाण्याचं कॉलम तयार करतो. क्लियर झालं? इथपर्यंत तुमचं रूट प्रेशर होता. हा रूट प्रेशर कुठपर्यंत गेला? इथपर्यंत आला. इथून पुढे हा जो कॉलम तयार झाला, हा जो कॉलम तयार झाला, दिस इज युअर वॉटर कॉलम बाय अडेजन अँड कोहेजन. ठीक आहे, आता इथून पुढे घेऊन जायचंय. इथं लीफ आहेत, मग पाणी या लीफ मधून बाहेर जेव्हा पडायला लागतो,
पाणी जेव्हा लिफ्ट मधून बाहेर पडायला लागतो दिस इज कॉल्ड एज ट्रान्सपिरेशन. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपिरेशन. जेव्हा पाणी लिफ्ट मधून बाहेर पडायला लागतो तेव्हा एक पुल निर्माण होतो, बाहेर पडणारा पाणी मागच्या पाण्याला ओढून घेण्याचं काम करतो, ज्यामुळे हा फ्लो असा वरपर्यंत जातो. हा फ्लो वरपर्यंत, दिस इज कॉल्ड एज ट्रान्सपिरेशन पुल. याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपिरेशन पुल. ट्रान्सपिरेशन पुल अँड कोहेजन टेन्शन ऑर कोहेजन अडेजन. कोहेजन टेन्शन थिअरी आहे बट ऍक्च्युअली इज कोहेजन अडेजन. मग कोहेजन अडेजन किंवा कोहेजन टेन्शन आणि ट्रान्सपिरेशन पुल बोथ विल बी सपोर्ट फॉर दी पर्पज ऑफ लॉंग डिस्टन्स अपलिफ्ट ऑफ द वॉटर. पाण्याचं अपलिफ्ट जे आहे ते दोन्ही गोष्टी गरजेचं आहे. एक प्रकारे रूट प्रेशर खालून काय करेल तर पाण्याला एका स्पेसिफिक डिस्टन्स पर्यंत, स्मॉल डिस्टन्स पर्यंत घेऊन येईल. तिथून पुढे कोहेजन टेन्शन मेकॅनिझम आहे जिथं कोहेजन आणि अडेजन द्वारे वॉटर मॉलिक्यूलला एका स्पेसिफिक डिस्टन्स पर्यंत, अप्पर हाईट पर्यंत नेलं जाईल. एक प्रकारे वॉटर कॉलम तयार केला जाईल. जसं पाणी खाली पडत राहील तसं मागचं पाणी ओढलं जाईल. या मेकॅनिझम द्वारे ट्रान्सपिरेशन पूल निर्माण होईल आणि मग नंतर तुमचं काय होईल, या ठिकाणी ट्रान्सपिरेशन केलं जाईल. समजते तुम्हाला? दिस इज अबाउट दी वॉटर मुवमेंट अप द प्लांट. ठीक आहे, ट्रान्सपिरेशन पूल मी तुम्हाला सांगितलं, कोहेजन टेन्शन सांगितलं, हे जरा ठेवा. इन प्लांट द वॉटर फ्लो अपवर्ड थ्रू द झायलेम अचीव्ड फेअरली हाय रेट्स. फेअरली कसं आहे, हाय रेट्स किती आहे, अप टू 15 मीटर पर आवर. एका तासाला 15 मिनिट. वॉटर इज मेनली पुल्ड थ्रू द प्लांट अँड दॅट ड्रायव्हिंग फोर्स फॉर दिस प्रोसेस इज ट्रान्सपिरेशन. कोणतं फोर्स आहे यासाठी, driving force for this process is a transpiration. This is called as the cohesion tension transpiration pull. yala apan ka mhanto, cohesion tension transpiration pull. hi figure changle paddhatine observe kara. pa don water molecule madhe cohesion dakhole ani xylem cell wall barobar adhesion dakhole. barobar this is the cohesion tension ani tacha dware easily kay hoil pani varti easily pull kela jail. So this is about the transpiration pool and this is about the long distance transport. Okay, now the transpiration. Transpiration today's definition tumhala clearly maahit aahe kay aahe transpiration. Transpiration kay aahe, what is the transpiration? Mi ya thikane definition clear karto tumhala transpiration chi. What is the transpiration? काय असेल तुमचं ट्रान्सपिरेशन? सो तुम्ही पाहिलं असेल, वॉटरचं लॉस, वॉटर लॉस इन वेपर फॉर्म. कशाच्या फॉर्म मध्ये वॉटरचं लॉस वेपर फॉर्म मध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. आता वॉटरचं लॉस कसं, टोटल वॉटर पैकी फक्त 1% वॉटर फोटोसिंथेसिस साठी वापरला जातो. कशासाठी, फोटोसिंथेसिस साठी. रिमेनिंग वॉटर 99% पाणी हे ट्रान्सपिरेशन न त्या प्लांटच्या बाहेर टाकलं जातं. 99% वॉटर हॅज बीन लॉस with the help of transpiration. ठीक आहे, तर हे आहे तुमचं ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन साठी मदत कोण करतो, तीन गोष्टी मदत करतात ट्रान्सपिरेशन साठी, लिहून घ्या तुमच्याकडे. स्टोमॅटा, क्युटिकल, लेंटिसेल. स्टोमॅटा थ्रू होणारं ट्रान्सपिरेशन त्याला आपण स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन म्हणतो. क्युटिकल थ्रू होणाऱ्या ट्रान्सपिरेशनला आपण क्युटिकुलर ट्रान्सपिरेशन म्हणतो आणि लेंटिसेल थ्रू होणाऱ्या ट्रान्सपिरेशनला आपण लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन म्हणतो. मोस्ट ऑफ द ट्रान्सपिरेशन म्हणजे अबाउट 80-85% ट्रान्सपिरेशन स्टोमॅटो थ्रू होतं. लिहून घ्या, 80-85% ट्रान्सपिरेशन हे स्टोमॅटो थ्रू होतं. 10-15% ट्रान्सपिरेशन हा क्युटिकल थ्रू होतं. लेंटिसेल सर्वात कमी, लेंटिसेल हार्डली 2-5% ट्रान्सपिरेशन करतं. ठीक आहे, आता यापैकी क्युटिकल आणि लेंटिसेल दोन्ही स्टेमवरती असतात परंतु स्टोमॅटो लीफवरती असतात. मग हे छोटेसे ओपनिंग आहेत, तुम्ही इयत्ता 9वी-10वी मध्ये स्टडी केलेलं असेल. स्टोमॅटा काय आहे, छोटेसे ओपनिंग आहेत. हाऊ विल यू मेजर द ट्रान्सपिरेशन,
मग ट्रान्सपिरेशन डिटेक्ट करण्यासाठी कोबाल्ट क्लोराईड पेपर एक्सपेरिमेंट वापरला जातो. या एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने किंवा या पेपरच्या सहाय्याने आपण ट्रान्सपिरेशन स्टडी करू शकतो. ठीक आहे, वाचा आता काय आहे. इट इज द इव्हॅपोरेटिव्ह लॉस ऑफ वॉटर बाय प्लांट थ्रू द स्टोमॅटा इन द लीव्स. ठीक आहे, लेस देन 1% ऑफ वॉटर रिचिंग द लीव्स इज यूज्ड इन द फोटोसिंथेसिस अँड प्लांट ग्रोथ, द रिमेनिंग इज लॉस्ट बाय ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन कॅन बी स्टडीड युझिंग कोबाल्ट क्लोराईड पेपर. It turns color blue to pink on absorbing water. During transpiration, exchange of O2 and CO2 in the leaf also occurs. Transpiration च्या वेळेस O2 आणि CO2 चं एक्सचेंज पण केलं जातं. ठीक आहे, स्टोमॅटा काय आहे. स्टोमॅटा या ठिकाणी स्टोमॅटा महत्वाचं काम करतात ट्रान्सपिरेशन साठी, कारण स्टोमॅटा ओपन असेल तर पाणी बाहेर पडेल, स्टोमॅटा क्लोज असेल तर पाणी बाहेर पडणार आहे. म्हणून ड्युरिंग डे टाइम स्टोमॅटा ओपन असतात आणि ड्युरिंग नाईट टाइम स्टोमॅटा क्लोज असतात. ड्युरिंग डे टाइम काय होईल, जास्तीत जास्त वॉटर लॉस केलं जाईल, ड्युरिंग नाईट मध्ये कमी प्रमाणामध्ये वॉटर लॉस केलं जाईल. म्हणून पाण्याचा उपयोग रात्रीच्या वेळेस प्लांट जास्त प्रमाणामध्ये करून घेतात. ठीक आहे, ओपनिंग ऑर क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा इज ड्यू टू चेंज इन द टर्जिडिटी ऑफ द गार्ड सेल. स्टोमॅटर ओपनिंग जी आहे ती गार्ड सेलच्या टर्जिडिटीवरती डिपेंड आहे. नाउ व्हॉट इज गार्ड सेल. गार्ड सेल काय आहे, तुम्हाला इथं स्टोमॅटोचं स्ट्रक्चर दिसतं समोर, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा हे जे आहेत हे जे तुम्हाला दिसत आहेत ना हे असेसरी सेल्स आहेत. ठीक आहे, आणि हे हिरव्या कलरचे दिसत आहेत दे आर दी गार्ड सेल्स. ठीक आहे, असेसरी सेल्स पाणी वाहून नेतात आणि इथपर्यंत पोहोचवतात गार्ड सेल पर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत घेऊन येतात. आता गार्ड सेलचे वरती डिपेंड आहे ते पाणी बाहेर कसं टाकायचं. मग गार्ड सेल काय करेल, इथं ऑस्मोसिस होईल, एंड ऑस्मोसिस. एंड ऑस्मोसिस द्वारे पाणी असेसरी मधून कुठे येईल, गार्ड सेल मध्ये. त्यामुळे गार्ड सेल बिकम टर्जिड. जेव्हा गार्ड सेल टर्जिड होईल तेव्हा काय होईल, स्टोमॅटा ओपन होईल, तो ओपन दिसतोय, इट इज ओपन स्टोमॅटा. जर गार्ड सेल फ्लॅसिड होत असेल, फ्लॅसिड म्हणजे प्लाझ्मोलाइज्ड होत असेल किंवा छोटं होत असेल, तिथून पाणी बाहेर जात असेल तर तेव्हा स्टोमॅटा क्लोज्ड होईल, तेव्हा पाणी लॉस होणार नाही. मग ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा इज डिपेंड ऑन द ऍक्टिव्हिटी ऑफ द गार्ड सेल. ते गार्ड सेलच्या ऍक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. इफ गार्ड सेल इज टर्जिड देन स्टोमॅटा विल बी ओपन, इफ गार्ड सेल इज फ्लॅसिड देन स्टोमॅटा विल बी क्लोज्ड. समजतंय दोन्ही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केले. स्टोमॅटा ज्याच्यामध्ये मायक्रोफायबरस प्रेझेंट असतात आणि ज्याच्यामुळेच ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करू शकतात. ज्याच्यामध्ये काय गार्ड सेल प्रेझेंट आहेत, सॉरी मायक्रोफायबरस प्रेझेंट आहे, ज्यामुळे ते ओपनिंग सॉरी रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन करू शकतात. ठीक आहे, ठीक आहे. मग इथं ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. अच्छा, इथं आणखीन एक डिफरन्स जाणार ठेवा. गार्ड सेल जे आहेत ना डायकॉट मध्ये बीन किडनी शेप्ड असतात, पण मोनोकॉट मध्ये दे आर डंबेल शेप्ड. मोनोकॉट मध्ये कसे असतात ते आर डंबेल शेप्ड. ठीक आहे, डायकॉट मध्ये ठीक आहे इथपर्यंत. या व्यतिरिक्त हा जो स्टोमॅटो आहे जर तुम्ही पाहिलं तर कमी पाण्याच्या एरियामध्ये झिरोफायटिक कंडिशन मध्ये वाढणारे जे प्लांट आहे त्यामध्ये जो स्टोमॅटो असतो तो संकन स्टोमॅटो असतो. मी स्टोमॅटोचे काही महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय, त्याला ध्यानात ठेवा. ठीक आहे, काय इन मोनोकॉट, मोनोकॉट मध्ये स्टोमॅटो कसं आहे डंबेल शेप्ड आहे. ठीक आहे, बट इन डायकॉट, डायकॉट मध्ये स्टोमॅटो कसे आहे किडनी और बीन शेप्ड आहे. झिरोफायटिक प्लांट, झिरोफायटिक प्लांट म्हणजे कमी पाण्याच्या एरियामध्ये वाढणारे प्लांट, यामध्ये स्टोमॅटो हा संकन टाईप असतो. इट इज संकन स्टोमॅटो. ठीक आहे, जो काय करतो वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करतो. वॉटर लॉस प्रिव्हेंटेड, वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करतो. ठीक आहे, आता तुम्ही पहा झिरोफायटिक प्लांट मध्ये तुम्हाला स्टोमॅटा डे मध्ये क्लोज भेटतील. ध्यानात ठेवा, झिरोफायटिक प्लांट मध्ये स्टोमॅटा डे मध्ये क्लोज भेटतील, नाईट मध्ये स्टोमॅटा ओपन भेटतील. म्हणजे कमीत कमी प्रमाणामध्ये पाण्याचं लॉस करता येईल. काय करता येईल, कमीत कमी प्रमाणामध्ये पाण्याचं लॉस करता येईल. इवन ऑपुन्शिया घ्या, कॅक्टस घ्या, इथं स्टेम जो आहे स्टेम हा लीफ सारखा होतो, लीफ लाईक होतो. ठीक आहे,
आणि लीफ जो आहे, लीफ जो आहे तो स्पाइनी होतो, शॉर्ट म्हणजे हा कसा असेल, रिड्यूस्ड असेल, स्पाइनी रिड्यूस्ड असेल, ठीक आहे, ज्याच्यामुळे वॉटर लॉस प्रिव्हेंट केला जाईल. हे टोमॅटोचे अडॅप्टेशन आहेत वेगवेगळ्या प्लांट मध्ये, ठीक आहे, इन डिफरंट प्लांट दीज आर द अडॅप्टेशन ऑफ दिस टोमॅटो, ठीक आहे. तर गार्ड सेलचं महत्वाचं काम आहे. आता ओपनिंग अँड ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दिस टोमॅटो कसं पॉसिबल आहे, हाऊ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ टोमॅटो आर पॉसिबल. सी यार ऑस्मोसिस कसं होईल, हाच टोमॅटो पहा, हे गार्ड सेल आहे, हे असेसरी सेल्स आहे, ठीक आहे. काय होईल, असेसरी सेल कडून पोटॅशियम के आतमध्ये पाठवले जातील, ठीक आहे. पोटॅशियम आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये आयोनिक बॅलन्स वाढेल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल, वॉटर हा काय होईल टोमॅटोमध्ये चालला जाईल कुठून, असेसरी सेलमधून. अशा वेळेस गार्ड सेल टर्जिड होतील, गार्ड सेल टर्जिड झाले तर इनर मेम्ब्रेन असा आतमध्ये घेतला जाईल. सीआर दिसतंय तुम्हाला, इनर मेम्ब्रेन असं आतमध्ये घेतलं गेलं, इनर मेम्ब्रेन आतमध्ये घेतल्या गेल्या कारणानं काय झाला, टोमॅटो ओपन आहे, काय होईल टोमॅटो ओपन, हे तर काय होता क्लोज्ड होता, ठीक आहे. म्हणजे पोटॅशियमनं या ठिकाणी महत्वाचं काम केलं, पोटॅशियमनं काय केलं, इथं महत्वाचं काम केलं आणि टोमॅटो ओपन करण्यासाठी मदत केलेली आहे. असे भरपूर थेरीज आहेत ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ टोमॅटोचे, ठीक आहे. ही थेरी भरपूर ऍक्सेप्टेड थेरी आहे, म्हणजे पोटॅशियम जो आहे त्याचं एक्सचेंज होणं या ठिकाणी महत्वाचे. सोडियम आणि पोटॅशियम, सोडियम पोटॅशियम चॅनल हायपोथेसिस आहे हा, याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम जेव्हा आतमध्ये घेतलं जातं तेव्हा सोडियम बाहेर काढले जातात, जेव्हा टोमॅटो परत क्लोज करायचं तेव्हा पोटॅशियम बाहेर टाकले जातील, तेव्हा पाणी काय होईल आपोआपच बाहेर आणलं जाईल, त्यावेळेस हा जो गार्ड सेल आहे तो फ्लॅसिड होईल आणि त्यावेळेस काय होईल तुमचा जो टोमॅटो आहे तर तो टोमॅटो या ठिकाणी क्लोज केला जाईल, ठीक आहे. चला फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द ट्रान्सपिरेशन, कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे ट्रान्सपिरेशन वरती अफेक्ट करतात. सी आर टेम्परेचर, लाईट, ह्युमिडिटी, विंड, दीज आर ऑल एक्सटर्नल फॅक्टर्स. तर प्लांट फॅक्टर्स कोणते आहेत, नंबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस टोमॅटो, नंबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस टोमॅटो. तुम्ही पहा डायकॉट प्लांट मध्ये वरती टोमॅटो जास्त असतं, सॉरी खाली टोमॅटो जास्त असतात, वरती टोमॅटो कमी असतात. म्हणजे लीफ मध्ये, लीफच्या खालचा लेअर, लीफच्या खालचा लेअर हा समजा लीफ आहे, तर लीफच्या खालचा लेअर जो आहे तो जास्त टोमॅटो कन्सिस्ट करेल, लीफच्या वरतीला लेअर जो आहे अबॅक्झियल सर्फेस आपण ज्याला म्हणतो तो कमी टोमॅटो कन्सिस्ट करतो. नंबर ऑफ टोमॅटो ओपन्स, किती टोमॅटो ओपन आहे हेही इम्पॅक्ट करतो. वॉटर स्टेटस ऑफ द प्लांट, प्लांट मध्ये किती प्रमाणामध्ये पाणी आहे यावरती पण डिपेंड आहे की किती प्रमाणामध्ये ट्रान्सपिरेशन होणार आहे. आणि कॅनोपी स्ट्रक्चर, जो काही स्ट्रक्चर असेल तुमच्या प्लांटचा तोही या ठिकाणी डिपेंड करतो त्याच्यावरती की किती प्रमाणामध्ये ट्रान्सपिरेशन होणार आहे, ठीक आहे. आता पुढे दिस ट्रान्सपिरेशन ड्रायव्हन असेंट ऑफ झायलेम सॅप डिपेंड ऑन द फॉलोइंग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, पाण्याच्या ह्या तीन प्रॉपर्टीज वरती डिपेंड आहे की ट्रान्सपिरेशन कसं होईल. एक तर कोहेजन, देर इज म्युच्युअल अट्रॅक्शन बिटवीन दी वॉटर मॉलिक्युल्स, त्याला आपण कोहेजन म्हणतो, आम्ही तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं. अडेजन, अट्रॅक्शन ऑफ वॉटर मॉलिक्युल टू पोलार सर्फेस, फॉर एक्झाम्पल ट्रॅकिरियल मीन म्हणजे झायलेम, ठीक आहे. थर्ड सर्फेस टेन्शन, इन लिक्विड फेज वॉटर मॉलिक्युल्स आर मोर अट्रॅक्टेड टू इच अदर दॅन इन गॅस फेज, गॅस फेज पेक्षा लिक्विड फेज मध्ये वॉटर मॉलिक्युल एकमेकाबरोबर काय केले जातात, अट्रॅक्ट केले जातात, एक प्रकारे सर्फेस टेन्शन या ठिकाणी निर्माण होतो. दीज प्रॉपर्टीज गिव्ह वॉटर हाय टेन्साइल स्ट्रेंथ, याच्यामुळे पाण्याला काय होईल जास्त टेन्साइल स्ट्रेंथ भेटेल. अबिलिटी टू रेजिस्ट ए वॉटर फोर्स अँड हाय कॅपिलरी अबिलिटी टू राईज इन दिस ट्यूब, ठीक आहे. म्हणजे आता काय काय गरजेचं आहे, दीज प्रॉपर्टी गिव्ह वॉटर हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड हाय कॅपिलरी कंडिशन, हाय कॅपिलॅरिटी, हाय टेन्साइल स्ट्रेंथ आणि हाय कॅपिलॅरिटी, या दोन गोष्टी जे आहेत हे काय करतात ट्रान्सपिरेशन वरती अफेक्ट करतात. इन प्लांट कॅपिलॅरिटी इज एडेड बाय द स्मॉल डायमीटर,
capillarity aided by the small diameter of the tracheal element, the tracheids and vessel elements. Small diameter, jitka kami diameter asel titka speed up jast asel, jitka jast diameter asel titka speed up kami asel. Karan pressure vaadto, pressure ya thikane increase kela jato. So theek hai, tar this is about the transpiration. त्यापेक्षा जास्त ट्रान्सपिरेशनची गरज आपल्याला नाहीये. नाउ ट्रान्सपिरेशन अँड फोटोसिंथेसिस एक कॉम्प्रोमाइज. ट्रान्सपिरेशन आणि फोटोसिंथेसिस एक कॉम्प्रोमाइज आहे. कसं? फिगर पहा. फिगर पाहिल्यानंतर चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा. कार्बन डायऑक्साइड घेतलं जाते, लाईट पण घेतली जाते, खालून पाणी पण अवेलेबल केलं जाते, ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिस होणार आहे. ठीक आहे. ट्रान्सपिरेशन मध्ये पहा, पाणी बाहेर पडतोय. ट्रान्सपिरेशन मध्ये पहा काय होतंय, पाणी बाहेर पडते, म्हणजे एक प्रकारे कॉम्प्रोमाइज आहे. फोटोसिंथेसिस इज लिमिटेड बाय अवेलेबल वॉटर विच इज स्विफ्टली डिप्लिटेड बाय ट्रान्सपिरेशन. फोटोसिंथेसिस इज लिमिटेड बाय अवेलेबल वॉटर विच इज स्विफ्टली डिप्लिटेड बाय ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन ने डिप्लीट केलं जातं. द ह्युमिडिटी ऑफ रेन फॉरेस्ट इज मेनली ड्यू टू धिस सायक्लिंग ऑफ वॉटर. पाण्याच्या अशा प्रकारच्या सायक्लिंगला आपण ह्युमिडिटी, अशा प्रकारच्या सायक्लिंगमुळे ह्युमिडिटी वाढली जाते. फ्रॉम रूट टू लीफ टू ॲटमॉस्फेअर अँड बॅक टू द सॉइल. C4 फोटोसिंथेटिक सिस्टम हेल्प टू मॅक्झिमाइज अवेलेबिलिटी ऑफ CO2 अँड मिनिमाइज वॉटर लॉस. C4 फोटोसिंथेटिक सिस्टम काय करतं, CO2 अवेलेबिलिटी वाढवतो आणि वॉटर लॉस कमी करतो. C4 प्लांट इज ट्वाइस ॲज एफिशियंट ॲज अ C3 प्लांट इन फिक्सिंग कार्बन. कार्बन फिक्स करण्यामध्ये C4 प्लांट हा C3 पेक्षा डबल न एफिशियंट आहे. हाउ एव्हर इट लॉसेस ओनली हाफ एज मच वॉटर एज अ C3. याचबरोबर C3च्या कंपेअरमध्ये तो फक्त अर्ध्याच प्रमाणामध्ये वॉटर लॉस करतो. प्लांट फॉर द सेम अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साइड फिक्स्ड. सो दिस इज अ ट्रान्सपिरेशन अँड फोटोसिंथेसिस ए कॉम्प्रोमाइज. यूज ऑफ ट्रान्सपिरेशन काय फायदे आहेत. एक, क्रिएट ट्रान्सपिरेशन पूल फॉर अब्सॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्ट, सांगितलं तुम्हाला आधीच. सप्लाईज वॉटर फॉर फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस साठी वॉटर सप्लाय करतो कंटिन्यू. प्लांट कंटिन्यू पाणी बाहेर जात असेल तर नवीन पाणी आतमध्ये येत असेल. ट्रान्सपोर्ट मिनरल्स फ्रॉम ए सॉइल, फ्रॉम सॉइल टू ऑल पार्ट ऑफ द प्लांट. प्लांटच्या सगळ्या पार्ट मधून काय करतं, मिनरल्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. कूल्स लीफ सर्फेस, लीफचं सर्फेस कूल थंड करतो, समटाईम्स 10 to 15 degrees बाय इव्हॅपोरेशन. मेंटेन द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बाय कीपिंग सेल्फ टर्जिड. आणि काय करतं महत्वाचं काम, मेंटेन द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बाय कीपिंग सेल टर्जिड. सेलला कंटिन्युअस टर्जिड मध्ये ठेवून तो काय करेल, सेलचं शेप, सॉरी प्लांटचं शेप आणि स्ट्रक्चर मेंटेन करण्याचं काम करेल. ठीक आहे. आता मिनरल न्यूट्रियन्स कशा पद्धतीने अपटेक केले जातात, खरं तर मिनरल न्यूट्रिशन साठी आपल्याला सेपरेट चॅप्टर पाहायचा आहे. ठीक आहे. आपण त्यामध्ये सेपरेटली पाहणार आहोत. आपल्याला डायरेक्ट जायचं फ्लोएम ट्रान्सपोर्ट करे, फ्रॉम सोर्स टू फ्लो, फ्रॉम सोर्स टू सिंक. ध्यानात ठेवा, प्रश्न विचारलेला होता फ्लोएम ट्रान्सपोर्ट कसं होतं. मग फ्लोएम ट्रान्सपोर्ट कसं होतं, फ्रॉम सोर्स टू सिंक. फ्रॉम सोर्स टू सिंक काय आहे, सोर्स जिथून तयार होतो. ध्यानात ठेवा काय आहे सोर्स, सोर्स काय आहे, व्हॉट इज द सोर्स, जिथून तयार केलं जातं प्रोडक्शन. ठीक आहे. सिंक, सिंक काय आहे, जिथे गरज आहे, नीडेड एरिया. सोर्स प्रोडक्शन म्हणजे लीफ सोर्स आहे. ठीक आहे. सिंक रूट आहे, रूट मध्ये तर फूड मटेरियल तयार केलं जात नाही ना, रूट मध्ये फूड मटेरियल तयार केलं जात नाही. स्टेमच्या ब्रांचेस मध्ये फूड मटेरियल तयार केलं जात नाही. फूड मटेरियल कुठे तयार होतो, लीफ मध्ये. मग लीफ कडून या सगळ्या मटेरियल कडे काय केलं जाईल, याचा ट्रान्सपोर्ट केला जाईल. दिस इज कॉल्ड एज द फ्रेम ट्रान्सपोर्ट. सोर्स टू सिंक ध्यानात ठेवा, सोर्स टू सिंक कोण काम करतो. ठीक आहे. फ्लोएम ट्रान्सपोर्ट, फ्लो फ्रॉम सोर्स टू सिंक कसं, इट इज द लॉंग डिस्टन्स मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, फूड प्रायमरीली सुक्रोज. सुरुवातीला आपण समजलं सुक्रोज. फ्रॉम अ सोर्स रिजन ऑफ सिंथेसिस द फूड दॅट इज द लीफ, टू अ सिंक रिजन ऑफ स्टोरेज ऑफ युटिलायझेशन ऑफ फूड थ्रू द फ्लोएम. हे मी तुम्हाला क्लिअर केलं. द सोर्स अँड सिंक मे बी रिव्हर्स्ड, मे बी रिव्हर्स होऊ शकतं डिपेंडिंग ऑन द सीझन ऑर द प्लांट्स नीड्स. प्लांटच्या गरजेनुसार आपण रिव्हर्स होऊ शकतं.
फॉर एक्झाम्पल इन अर्ली स्प्रिंग, स्प्रिंगच्या सुरुवातीला द शुगर स्टोर्ड इन रूट इज मूव्ह टू द ट्री ट्री बर्ड्स फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फोटोसिंथेटिक ऍपरेटस. म्हणजे स्प्रिंग मध्ये काय होतं, रूट कडून जातं, दस रूट बिकम्स द सोर्स ऑफ बर्ड्स अँड द सिंग. ठीक आहे, काय होईल, रूट हा सोर्स होईल आणि बर्ड सिंक होतील. इथे तुम्ही पहा फिगर मध्ये झायलम आणि फ्लोएम दिसतंय. झायलम हा वॉटर ट्रान्सपिरेशन ट्रान्सपोर्ट करतोय, तर फ्लोएम हा काय करतोय, ट्रान्सलोकेशन ऑफ सुक्रोज करतोय. पहा सोर्स मधून सिंक पर्यंत कसं ट्रान्सपोर्ट होतं, तुम्ही सगळी फिगर चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा. पहा सोर्स पासून सुरुवात झाली, पहा कसं ट्रान्सपोर्ट होतोय. आणि शेवटी कुठे येते, सिंक कडे, दॅट इज रूट सेल. डिरेक्शन ऑफ मुव्हमेंट इन द फ्लोएम कॅन बी अपवर्ड ऑर डाऊनवर्ड, म्हणून बाय डिरेक्शनल. झायलम मुव्हमेंट कशी आहे, युनिडिरेक्शनल. फ्लोएम मुव्हमेंट कशी आहे, बाय डिरेक्शनल. इन झायलम द मुव्हमेंट इज ऑलवेज अपवर्ड, हेन्स फूड इन फ्लोएम सॅप कॅन बी ट्रान्सपोर्टेड इन एनी डिरेक्शन. म्हणून फ्लोएम सॅपमध्ये फूड जो आहे तो ट्रान्सपोर्ट होताना कोणत्याही डिरेक्शनमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातो. फ्लोएम सॅप इज मेनली वॉटर अँड सुक्रोज. फ्लोएम सॅप काय आहे, इज मेनली वॉटर अँड सुक्रोज, बट अदर शुगर्स हार्मोन्स अँड अमायनो ऍसिड आर ऑल्सो ट्रान्सपोर्टेटेड. हे अदर शुगर जे आहे, शुगर हार्मोन आणि अमायनो ऍसिड, हे सुद्धा फ्लोएम थ्रू ट्रान्सपोर्ट केले जातात. चला इथं फिगर पहा, डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन ऑफ द मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलोकेशन. सोर्स लीफ आहे, सोर्स काय लीफ आहे, आणि रूट तुमचा सिंक आहे. पहा कसं ट्रान्सपोर्ट होतंय, वाचा सगळं. वरती काय लिहिले, शुगर लिव्ज सीव ट्यूब्स, वॉटर फॉलोज बाय ऑस्मोसिस. शुगर लिव्ज सीव ट्यूब्स, वॉटर फॉलोज बाय ऑस्मोसिस, म्हणजे ऑस्मोसिसच्या विरुद्ध चालेल. ऑस्मोसिसनं वॉटर पुढे जातोय आणि त्याच्या विरुद्ध काय येईल, तुमचं फूड मटेरियल. शुगर सोल्युशन फ्लोज टू रिजन ऑफ लो टर्गर प्रेशर. शुगर सोल्युशन फ्लोज टू रिजन ऑफ लो टर्गर प्रेशर, जिथं टर्गर प्रेशर कमी असेल तिथं तो जाईल, म्हणजे अपोजिट आहे ना, कारण ऑस्मोसिस टर्गर प्रेशर वाढवतो, अपोजिट आहे. शुगर एंटर सीव ट्यूब्स, वॉटर फॉलोज बाय ऑस्मोसिस, हाय टर्गर प्रेशर, बरोबर आहे. शुगर लिव्ज सीव ट्यूब्स फॉर द मेटाबॉलिझम अँड स्टोरेज, वॉटर फॉलोज बाय ऑस्मोसिस. इट इज द हायपोथेसिस दॅट कंटेन्स मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर. हे काय करतं, शुगरचं ट्रान्सलोकेशनचं मेकॅनिझम एक्सप्लेन करतोय. द ग्लुकोज प्रिपेअर्ड ॲट द सोर्स इज कन्वर्टेड टू सुक्रोज, ए डायसॅकराइड. जो ग्लुकोज सोर्सवरती तयार केलं जातं त्यानंतर काय केलं जातं, सुक्रोजमध्ये कन्वर्ट केला जातो. सुक्रोज इज मूव्ड इन टू द कंपॅनियन सेल्स. पहा सुक्रोज कशामध्ये जाईल, कंपॅनियन सेल्स मध्ये, अँड देन इन टू द लिव्हिंग फ्लोएम. मग तिथून पुढे लिव्हिंग फ्लोएम मध्ये सीव ट्यूब्स बाय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टद्वारे इट प्रोड्युसेस ए हायपरटोनिक कंडिशन इन फ्लोएम. तो काय करेल, फ्लोएम मध्ये हायपरटोनिक कंडिशन प्रोड्यूस करेल. वॉटर पोटेन्शियल डिक्रीज. जर हायपरटोनिक झालं, हायपरटोनिक झालं तर काय होईल, सिम्पली वॉटर पोटेन्शियल डिक्रीज केलं जाईल. सीव ट्यूब सेल्स फॉर्म लॉंग कॉलम विथ होल्स इन सीव्हप्लेट्स. सीव्हप्लेट्स मध्ये तुम्हाला होल दिसतील, लॉंग कॉलम तयार करते विथ होल्स इन दी सीव्हप्लेट्स. इथे तुम्हाला फिगर मध्ये दिसते, पहा ही जी फिगर आहे, इथे तुम्ही पहा चांगल्या पद्धतीने. साइटोप्लाज्मिक स्ट्रँड्स पास थ्रू दीज होल्स फॉर्मिंग कंटिन्युअस फिलामेंट. साइटोप्लाज्मिक स्ट्रँड्स, साइटोप्लाज्म मध्ये असलेले स्ट्रँड जे आहेत, पास थ्रू दीज होल्स फॉर्मिंग कंटिन्युअस फिलामेंट. या होल थ्रू त्याला पास होऊ देईल, त्याच्यामुळे कंटिन्युअस फिलामेंट त्या ठिकाणी तयार होईल, कारण लोअर प्रेशर, सॉरी हायर प्रेशर, प्रेशर कडून लोअर प्रेशर कडे हे ट्रान्सपोर्ट केलं जातं. वॉटर इज द ऍडजस्ट, वॉटर इट दी इज द ऍडजसेंट झायलेम मूव्ह इन टू द फ्लोएम बाय ऑस्मोसिस. वॉटर काय आहे, इज ए ऍडजसेंट झायलेम मूव्ह इन टू द फ्लोएम बाय ऑस्मोसिस. As osmotic pressure or hydrostatic pressure build up, the phloem sap moves to areas of water pressure sink. Barobar? Manje,
source to sink या पद्धति. The sucrose from the phloem sap actively moves into the cell. See here, sucrose क्या होते हैं? How phloem sap आ रही है? See here, इथून निघतो अशा पद्धतीने. This is the direction. हे डिरेक्शन आहे आणि या पद्धतीने येतो सिंक कडे. दि सुक्रोज फ्रॉम दि फ्लोएम सॅप ऍक्टिव्हली मूव्ह इन टू दि सेल. दि सेल्स कन्वर्ट दि शुगर इन टू एनर्जी स्टार्च ऑर सेल्युलोज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. हे काय करेल? कन्वर्ट दि शुगर इन टू दि एनर्जी. एनर्जीचं कन्वर्जन शुगर म्हणजे करेल स्टार्च ऑर सेल्युलोज. ठीक आहे. So this is about the phloem transport. The pressure flow or mass flow hypothesis काय सांगतं? As sugar are removed, osmotic pressure decrease. Sugar काढून टाकलं, osmotic pressure कमी होईल. Water potential increase and water move out of the phloem. आणि phloem च्या बाहेर मग water काय will move will out of the phloem. ठीक आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ द टिश्यू दॅट ट्रान्सपोर्ट फूड. गर्डलिंग एक्सपेरिमेंट आहे. फूड कसं ट्रान्सपोर्ट करतं ते आयडेंटिफाय करता येईल. गर्डलिंग म्हणजे काय? गर्डलिंग म्हणजे काय? तुमचं स्टेम घ्या, स्टेमच्या साईडचा एरिया काढून टाका. गर्डलिंग सिअर रिंग ऑफ बार्क रिमूव्ड. बरोबर. बार्कचा रिंग रिमूव्ह केला म्हणजे मध्ये कॉलम आहे. काय करायचं? ट्री ट्रंक वरून बार्क काढून टाकायचं. After a few weeks, the portion of the bark above the ring on the stem becomes swollen. Paha. Chala swollen? This is due to the absence of downward movement of food. Karan ithun food khali jat nahi. Ithun food jar khali jat nasel. Tar yacha artha kay jala? Ithe ha part swell jala. This shows that phloem is the tissue responsible for translocation of food. फ्लोएम असं टिश्यू आहे जो फूडच्या ट्रान्सपोर्टेशन साठी गरजेचा आहे. अँड दॅट ट्रान्सपोर्ट टेक्स प्लेस इन वन डिरेक्शन, दॅट इज टुवर्ड्स द रूट्स. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द फ्लोएम ट्रान्सपोर्ट. याच पद्धतीने तुमचा हा चॅप्टर या ठिकाणी काय झालाय? पूर्ण झालेला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सांगू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.